नमस्कार, मैं हूं वैशाली शेट्टी। खबर महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे मुंबई से सटे कल्याण शहर में स्थित ऐतिहासिक दुर्गाड़ी किले की, जिसके मीनार का कुछ हिस्सा गिर गया। बताया जा रहा है कि गुरुवार को हुई भारी बारिश के कारण ये हादसा हुआ है। हादसे के बाद स्थानीय लोग पुरातत्व विभाग पर लापरवाही का आरोप लगा रहे हैं। दरअसल महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस ऐतिहासिक किले के पुनर्विकास के लिए 12 करोड़ की निधि मंजूर की थी, लेकिन पुरातत्व विभाग की तरफ से विकास कार्य में लापरवाही बरती गई, जिसके चलते यह हादसा हुआ। शिवसेना के कल्याण शहर प्रमुख रवि पाटिल ने कहा कि किले में रीडेवलपमेंट के लिए कई करोड़ रुपए पहले ही खर्च किए जा चुके हैं, लेकिन काम ठीक ढंग से नहीं किया गया है। हादसे के बाद प्रशासनिक अधिकारियों ने किले पुनर्विकास कार्य को जल्द से जल्द शुरू करने और अच्छी क्वालिटी की सामग्री इस्तेमाल करने की बात कही है। दुर्गाड़ी किले की परिस्थिति अतिशय नाजूक आहे, दुरावस्था झालेली आहे। त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षापासून आदरणीय मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी करून या ठिकाणी 25 कोटीची किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी मागणी केली होती। त्या अनुषंगाने आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांनी 12.5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। त्यापैकी 2.5 कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 10 कोटीचं काम ह्या आचारसंहितेच्या कात्रीमध्ये अडकल्यामुळे त्याला सुरुवात झालेली नाही, परंतु 1-2 दिवसात त्या कामाला सुरुवात होईल। आणि अजून आमची मागणी आहे की टोटल किल्ला हा दगडाचा झाला पाहिजे, याच्यासाठी 50 कोटी जवळजवळ या किल्ल्याची पूर्ण बांधणी करण्यासाठी आवश्यक आहे। येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये दुर्गाडीचा घटस्थापना ज्या दिवशी आपला उत्सव असतो, आणि त्याच्या अगोदर ह्या पूर्ण किल्ल्याची जी बांधणी आहे, हे 10 कोटी रुपये जे आलेले आहेत, त्याचं काम एकदम तातडीवर होणं आवश्यक आहे। या ठिकाणी PWDचे अधिकारी, पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतो आहे। आणि संपूर्ण कल्याण शहराचं हे हिंदूंचं स्थान आहे, या स्थानाचं खूप पावित्र्य आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे। त्या कल्याणला हे सगळ्यात मोठं बंदर म्हणून ओळखलं जायचं, असं हे राजांच्या काळातलं सगळं हे प्रस्थ आहे। आणि त्याची जतन करण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने, हिंदू बांधवांच्या वतीने ही आमची आहे। म्हणून आम्हाला जसं रात्री कळलं की बाबा हा किल्ला ढासळलेला आहे, तसं आम्ही सकाळी सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा सोमवारपासून या किल्ल्याचं पहिल्या टप्प्यातलं 5 कोटीचं काम सुरू होणार आहे, असं त्यांनी आम्हाला